नमस्कार, आज आपण पाहणार आहोत कच्च्या केळीपासून चिप्स कसे बनवायचे। आणि त्यासाठी इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे। तर असे हिरव्या कलरची आपल्याला कच्ची केळी पाहिजे। पिकलेली केळी अजिबात घ्यायची नाही। तर इथे मी दोन केळी घेतलेली आहे आणि एकदम कुरकुरीत पातळ आणि क्रंची असे हे आपले चिप्स तयार होतील। तर इथे मधोमध मी असे केळीचे काप करून घेणार आहे आणि याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। तर या सालीला चाकूच्या सहाय्याने थोडीशी अशी चीर मारून घ्यायची जेणेकरून आपलं साल व्यवस्थित निघेल। आणि याची साल थोडीशी चिकट असल्यामुळे लवकर निघत नाही। तर अशा पद्धतीने सर्व केळीचे साल काढून घ्यायचे। आता इथे अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता इथे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे तर त्यामध्ये चिप्स आपल्याला व्यवस्थित सोडून घ्यायचे। आणि तेल व्यवस्थित कडक तापलेलं असेल तर हे चिप्स एकमेकांना चिटकत नाहीत, खुले खुले असे हे चिप्स तयार होतील। आता नवरात्री जवळ आलेली आहे तर खूप बायका उपवास करतात। तर उपवासाचा हा एक पदार्थ आहे तर तुम्ही पण उपवासाला नक्की अशा प्रकारचे चिप्स बनवून पहा आणि खूप छान टेस्टी असे हे चिप्स आपले तयार होणार आहेत। आता यामध्ये आपण जे हळदीचं आणि मिठाचं पाणी केलेलं होतं ते पाणी घालून घ्यायचं। एक चमचा मी पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी व्यवस्थित आपल्या चिप्सला लागलं पाहिजे। तर इथं कुरकुरीत क्रंची आणि पातळ असे हे काप तयार झालेले आहेत। आता हे आपण एका गाळणीमध्ये काढून घेऊया। तर इथं एका पेपरवरती आपण हे काढून घ्यायचे। आता आणखीन एक वेळा मी करून दाखवते। ताप तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे चिप्स व्यवस्थित सोडून घ्यायचे। अगदी दुकानातल्या चिप्स सारखी याची टेस्ट येते आणि न मसाला घालता किंवा न तिखट घालता सुद्धा हे खूप टेस्टी लागतात। तुम्ही नक्की करून पहा, मला कमेंट मध्ये सांगा कशी झालेली आहेत ही चिप्स। आता हे व्यवस्थित तळलेलं आहे तर हे काढून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता खूप छान पातळ आणि कुरकुरीत असे हे आपले चिप्स तयार झालेले आहेत। आता हे एका मी बाउल मध्ये काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये थोडस तिखट घालून व्यवस्थित मिक्स करणार आहे। आणि हा पदार्थ तिखट घातलेला तर मीठ आपण अगोदरच घातलेलं होतं पाण्यामध्ये आणि आता तिखट घातलेलं आहे। आता हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय।
आणि हे चिप्स उपवासाला चालतात। अशा पद्धतीचे चिप्स तुम्ही उपवासाला करून खाऊ शकता। आणि लहान मुलांना जर तुम्हाला द्यायचे असतील तर यामध्ये थोडासा चाट मसाला आपल्याला घालायचा आहे। तर एक छोटा चमचा मी यामध्ये चाट मसाला घातलेला आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता खूप छान कुरकुरी दाणी, एकदम दुकानातल्या चिप्स सारखे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।